मिरजिता प्रभाग क्रमांक 6 मध्ये सुरू असणारे पेविंग ब्लॉकचे काम हे एमआयएमचे डॉक्टर महेश कांबळे यांनी बंद पाडले. ठेकेबाबत शासन निर्णयाला कोळदंडा देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मिरजेतील प्रभाग क्रमांक 6 मधील संत रोहिदास मंदिराजवळ रस्त्यावर पेविंग ब्लॉक बसवण्याचं काम सुरू आहे. या कामाचा ठेका मजूर सोसायटीला मिळालाय. कामाच्या कोट्यातील 33% आरक्षित कामं ही मागासवर्गीय मजूर सोसायटीला मिळतात. मात्र आरक्षित नावानं ठेका घेऊन कंपनीचे कामगार काम करत होते. अत्यंत निकृष्ट दर्जाचं आणि शासनाच्या नियमबाह्य सुरू असल्याची माहिती एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कांबळे यांना मिळाली. या कामाच्या ठिकाणी जाऊन हे काम कोणाचे, ठेकेदार कोण याची माहिती घेऊन संबंधित ठेकेदाराला काम बंद पाडण्यात आले. या कामाचा ठेका मागास मजूर सोसायटीला मिळालेला असतानाही काम करणारे मजूर पेविंग ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीचं करत होते. हे काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्यानं याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. महापालिका प्रशासन, नगरसेवक, ठेकेदार यांच्या संगनमतानं महापालिकेची तिजोरीची लूट सुरू आहे. प्रभागामध्ये मजूरसह सोसायटी यांच्यामार्फत केल्या गेलेल्या कामावर प्रत्यक्ष पाहणी केली असता मजूर सहकारी सोसायटीचा जबाबदार किंवा सभासद मजूर हे काम करताना आढळून आले नाहीत अशी तक्रार नगरसेवक अतहर नायकोडी यांनी शहर अभियंता यांच्याकडे केली होती. मात्र प्रशासनानं याकडे साफ दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. मिरजेतील स्टँड रोडलगत असणाऱ्या मरगुबाईच्या देवळाजवळ आमच्या मागासवर्गीय समाजातील लोक प्रामुख्याने राहतात आणि या ठिकाणी एक पेविंग ब्लॉकचं ब्लॉकचं काम सुरू आहे. त्या कामाची आम्ही पडताळणी केली असता, माहिती घेतली असता हे काम एका मजूर सोसायटीला मंजूर झालेलं आम्हाला कळालं. पण या मजूर सोसायट्यांचा जो काळा बाजार चाललेला आहे तो इथं उघड झाला की मजूर सोसायट्या कामं घेतात आणि टक्केवारीनं अशा बोगस कॉन्ट्रॅक्टरना कामं देतात आणि बोगस कॉन्ट्रॅक्टर हलक्या दर्जाची कामं करून लोकांचा ज्या काही सुविधा चांगल्या पद्धतीने मिळायला पाहिजेत त्या मिळायला अडथळा आणतात. त्यामुळं एमआयएम पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही हे काम बंद पाडतो आहे. मी आत्ता उपायुक्त अडकेंनासुद्धा फोन केला आहे की काम हलक्या दर्जात सुरू आहे, काम तुम्ही अधिकृत कॉन्ट्रॅक्टरला द्या मग काम सुरू करा म्हणून सांगितलं आहे. जर हे काम परत चालू ठेवलं तर जिथं काम चालू असेल ते परत मी एमआयएम पक्षाच्या वतीनं बंद पडणार असं जाहीर इशारा देतो. नाही, हे खरं आहे असे विषय होत असतात. मी अनेकदा मागच्या वेळेला करतो की शहर अभियंता आहेत त्यांना वीस मागच्या महिन्यातच तशी तक्रार दिली आहे. प्रत्यक्षात वार्डात काम सोसायटींच्या नावावर टाकायचं आणि ते तिसऱ्या मक्तेदारांनी काम करायचं, त्यामुळं कामाचा दर्जा हा काय व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे अनेकदा तक्रार करून देखील हे सोसायटी फेडरेशन आणि खाजगी मक्तेदार यांच्यातनं ते संगनमताने सगळं होत असते. तसं होऊ नये, कामाचा दर्जा अबाधित राहावा यासाठी मी अनेकदा तक्रार केली आणि याला प्रशासन ह्याच्याबाबत प्रशासन आहे. त्यामुळं आता या पुढची उद्या काय करायचं मी ते डिसिजन घेणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना मी शहर अभियंतांनी दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.